नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत नक्कीच यामुळे तुम्हाला भरपूर मदत होईल आणि पैसे देखील वाचवता येतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा इथे आपली पहिली टीप आहे अशा प्रकारच्या रिकाम्या पाण्याच्या बॉटलसाठी तर याला आपण खूप छान आज रियूज करणार आहोत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार होईल आणि घरातील खूप मोठी समस्या देखील दूर करता येईल तर यासाठी आपल्याला ही जी प्लास्टिकची बॉटल आहे ती अशा प्रकारे कट करायची आहे इथे तुम्ही यापेक्षा छोटी किंवा मोठी बॉटल वापरू शकता तर पाहू शकता वरचा आपल्याला एवढा असा कट करून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूचा हा भाग आपण कट करून घेणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर आपल्याला एखादी टोकदार वस्तू गरम करून घेऊन यावरती असे छिद्र पाडायचे आहेत जास्त मोठे नाही अगदी छोटेच आपण पाच सहा छिद्र यावरती असे पाडणार आहोत तर यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत मसाल्यामधील काळे मिरे किंवा तुम्ही इथे लवंग देखील घेऊ शकता इथे मी दोन तीन काळे मिरे आणि दोन तीन लवंग घेतलेले आहेत आणि त्याला थोडसच बारीक केलेलं आहे एक दोन तुकडे फक्त त्याचे व्हावेत एवढं बारीक करा पावडर करायची गरज नाही आणि यामध्ये आपण कापूर टाकलेला आहे त्यासोबतच तेजपत्ता यामध्ये एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही याला तुम्ही घरामध्ये कुठेही ठेवू शकता ऍज अ रूम फ्रेशनर हे आपलं काम करतं यामध्ये जे छोटे छोटे छिद्र पाडलेले आहेत त्यामधून यामध्ये टाकलेल्या वस्तूंचा वास येतो अगदी आपल्या घरातील कुबड दबट वास घालवण्यासाठी देखील हे कामे येतं त्यासोबतच तुम्ही एकदा अनुभव घेताल हो बऱ्याच दिवस हे अगदी महिनाभर असं चालतं त्यानंतर महिन्यानंतर आपण या वस्तू चेंज करून परत घरामध्ये ठेवू शकतो समोर ठेवायचं नसेल तर कुठेही आडबाजूला ठेवा दिसणारही नाही आणि छान घरामध्ये सुगंध पसरेल यानंतरची आपली टीप आहे कचऱ्यासाठी बऱ्याच वेळा आपण घाई गडबडीमध्ये अशा प्रकारच्या पिशवीमध्ये कचरा भरतो ज्यामध्ये हँडल नसतात आता हा कचरा आपल्याला बाहेर कुठे फेकायचा असेल तर त्या ठिकाणी कसं घेऊन जायचं याला असं उचललं तर नक्कीच कचरा देखील इकडे तिकडे पडेल तर अशा प्रकारे तुम्ही देखील कधीतरी अडचणीत सापडला असाल की आता हा कचरा कसा फेकायचा तर त्यासाठी आपण बऱ्याच वेळा काय करतो अशा एक कॅरीबॅग घेतो पॉलिथिन आणि त्यामध्ये कचऱ्याची ही पिशवी ठेवतो पण त्यामध्ये काय होतं कचऱ्याची पिशवी यामध्ये ठेवताना इकडे तिकडे कचरा पडतो आणि परत आपलं काम वाढतं थोडंफार घाणही होतं तर अशा वेळेस एक छोटंसं काम करायचं ही जी कचऱ्याची पिशवी आहे त्यामध्ये आपण ही जी हँडलवाली पिशवीत अशी टाकायची आहे जेणेकरून आपल्याला या कचऱ्याला हातही लावायची गरज पडत नाही आणि आजूबाजूला कचराही सांडणार नाही त्यासोबतच आपण याला सहज असं पकडून बाहेर फेकून येऊ शकतो नक्कीच यामुळे तुम्हाला मदत होईल अशा प्रकारे नक्कीच तुम्ही हँडलवाल्या पिशवीमध्ये कचरा ठेवत असाल पण कचरा ठेवण्याची पद्धत आपण थोडी वेगळी वापरली आणि आपल्याला भरपूर मदत झाली नक्की ट्राय करा आणि शेअर करा कधी कधी असं होतं इडली बनवायची असते आणि आपण विसरून जातो हो की आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजत घालायचे आहेत आणि अशा वेळेस अचानक लक्षात आलं कमी वेळ असतो आणि कमी वेळात तांदूळ आणि डाळ लवकर भिजवायची असेल तर एक छोटंसं काम करा जेणेकरून हे तांदूळ आणि डाळ खूप लवकर भिजते यामध्ये थोडासा आपल्याला चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे आणि याला आपण जेव्हा बॅटरला मिक्सरमध्ये फिरवून घेणार त्यावेळेस आपल्याला हे तांदूळ आणि डाळ धुवून घ्यायचे जेणेकरून खायचा सोडा आपल्या जेवणामध्ये जात नाही कारण की थोडा पोटासाठी हानिकारकच असतो खायचा सोडा त्यामुळे आपण या परत धुवून घेणार आहोत यामुळे आपले जे तांदूळ आणि डाळ आहे खूप लवकर भिजते आणि जर खूप कमी आपण खायचा सोडा टाकलेला आहे तुम्हाला जर याला मिक्सर मधून काढण्या अगोदर धुवायचं नसेल तर काही हरकतही नाही कारण की खूप थोडा टाकल्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही धुवून टाकायचे असतील तर धुवून देखील टाकू शकता यामुळे तुमचे तांदूळ आणि डाळ खूप लवकर भिजते कमी वेळात तुमचं हे काम होईल यानंतरची आपली टीप आहे अगरबत्तीसाठी मार्केटमध्ये वेगवेगळे पॅकेट अगरबत्तीचे अवेलेबल असतात आपण असे वेगवेगळे बॉक्स म्हणा किंवा हे घेऊन येतो पण काय होतं अशा प्रकारचे बॉक्स तुम्ही जेव्हा मार्केटमधून घेऊन येता तर आपण ह्याला असं उघडतो आणि यामध्ये छोटे छोटे पाऊच असतात याला देखील आपण उघडतो एक एक अगरबत्ती यामधून काढतो पण काय होतं अगदी महिनाभर आपलं हे पॅकेट जातं थोडं मोठं असेल तर आणि हे पॅकेट महिनाभर गेलं तर आता आपण जे पॅकेट उघडं करून ठेवलेलं आहे त्यामधील ज्या बाकी अगरबत्त्या असतात त्याचा पूर्ण वास निघून जातो आणि अगदी त्याचा काहीच घरामध्ये वास येत नाही त्यामुळे आपण विचार करतो की आपण अगरबत्तीची जी निवड आहे तीच चुकीची केलेली आहे पण असं नाही अगरबत्तीचं पॅकेट आपण चुकीचं निवडतो कधीही अगरबत्तीचं पॅकेट घेताना अशा प्रकारचं झीप लॉक असलेलं पॅकेट घ्यावं जेणेकरून याचा जो वास आहे तो असाला असा टिकून राहतो आणि जर चुकून तुम्ही असा बॉक्स घेऊन आला असाल तर एक पॅकेट असं घेऊन या आणि त्यामध्ये हे छान अगरबत्ती यामध्ये ठेवा जर तुमच्याकडे हे झिप लॉक असलेलं अगरबत्तीचं असेल तर ते देखील तुम्ही असं जपून ठेवा जेणेकरून कधी बॉक्स आणला तर त्यामध्ये तुम्हाला अगरबत्ती ठेवता येतील आणि याला असं व्यवस्थित बंद केलं की छान याचा वास टिकून राहतो यानंतरची आपली टीप आहे अशा प्रकारच्या बॉटलसाठी आजकाल खूप जास्त एक ट्रेंड म्हणू शकतात फॅशन आहे अशा प्रकारच्या बॉटलसाठी की आतमधून काचेच्या या बॉटल असतात आणि वरून प्लास्टिक असते दिसायला चांगले असतात मजबूतही असतात पण लहान मुलांना अजिबात अशा बॉटल दिल्या नाही पाहिजेत कारण की काय होतं थोडी जरी ही बॉटल पडली तर ही फुटते आणि यामधील आवरून दिसत नाही पण आतमध्ये काच फुटतो आणि आपल्या पोटामध्ये देखील मुलांच्या ते जाऊ शकतं चुकून एखादा तुकडा तर आता इथे पाहू शकता मी घरीच बॉटल ठेवली होती चुकून पडली आत तर आतमध्ये ती तुटलेली आहे तर अशा बॉटल वापरात तर आपण घेऊ शकत नाही तुम्हाला फेकून द्यायची असेल तर फेकून देऊ शकता पण रियूज करायची असेल तर कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे पाहू शकता मी मनी प्लांट अशा प्रकारच्या एखाद्या पाण्याच्या बॉटलमध्ये लावलं होतं जे की दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही कारण की थोड्या दिवसानंतर आतमध्ये शेवाळा झाल्यासारखं दिसतं आणि इथे आपण हे जे मनी प्लांट आहे याला जर ग्रो पाण्यामध्ये करायचा असेल तर अशा प्रकारची एक जुनी किंवा थोडीफार तुटलेली बॉटल तुम्ही वापरू शकता जेणेकरून दिसायलाही चांगलं दिसतं त्यासोबतच हे मनी प्लांट पाहू शकता यामध्ये खूप छान असं दिसत आहे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये काय एक तर शेवाळं झाल्यासारखं ते दिसतं आणि दिसायला एवढं छान दिसत नाही त्यामुळे अशा प्रकारे मी इथे रियूज या बॉटलचा केलेला आहे तुम्ही वेगळ्या प्रकारे रियूज करू शकता किंवा तुटलेला काच ठेवायचा नसेल तर फेकून तरी तरी चालेल पण अजिबात लहान मुलांना अशा प्रकारच्या काचेच्या बॉटल देऊ नका यानंतरची आपली टीप आहे मेथीच्या भाजीसाठी मेथीची भाजी मेथी जेव्हा आपल्याला करायची असते त्यावेळेस अशा प्रकारे आपण मेथीची भाजी व्यवस्थित निवडून घेतो पण ज्यावेळेस मेथीच्या भाजीचे पराठे आपल्याला करायचे असतात तर त्यासाठी मेथीच्या भाजीच्या ज्या दांड्या असतात त्या आल्या की अगदी आपले जे पराठे आहेत ते व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी आपल्याला एक एक याचं पान निवडून काढावं लागतं ज्यामध्ये की आपला भरपूर वेळ जातो आणि थोड्याफार काही होईना काड्या येतच राहतात तर असा प्रॉब्लेम जर तुमच्यासोबत होत असेल पराठ्यासाठी जर फक्त मेथीची पानं तुम्हाला हवी असतील तर एक छोटंसं काम करा इथे आपल्याकडे असणारा झाऱ्या किंवा खिसणी आपल्याला घ्यायची आहे आणि ही मेथीची काडी यामध्ये आपण अशी घालून ओढून घेणार आहोत ज्यामुळे काय होतं अगदी यामध्ये जे पानं पानं आहेत तेच फक्त येतात जेणेकरून पराठे बनवण्यासाठी खूप सोपं जातं त्यासोबत जर लहान मुलांना टीव्ही मोबाईलपासून दूर ठेवायचा असेल तर नक्कीच त्यांना अशा प्रकारे भाजी निवडण्यासाठी द्या त्यांना खूप छान मजा येईल आणि आपलं देखील एक काम हलकं होईल नक्कीच यामुळे तुम्हाला भरपूर मदत होणार आहे कारण की भाजीसाठी तर आपण रेग्युलर प्रमाणे भाजी, भाजी निवडली तरी चालतं पण पराठ्यासाठी अशा प्रकारे फक्त त्याची पानं हवी असतात तर नक्कीच ही ट्रिक तुम्हाला मदत करेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते यानंतरची आपली टीप आहे सिलेंडर आपल्याकडे अशा प्रकारचे टिकल्याचे असतात छोटे असे मोठे आणि ते संपल्यानंतर आपण त्याला फेकून देतो पण याला फेकून न देता आपल्याला खूप छान रिव्यूज करता येऊ शकतो जेणेकरून आपलं खूप एक काम हलकं होईल आणि यामध्ये आपल्याला जास्त मेहनत लागणार नाही तर आपल्याकडे आता भरलेलं सिलेंडर आलं की बऱ्याच वेळा काय होतं घरामध्ये कोणी पुरुष मंडळी नसतात तर आपल्याला स्वतः ते उचलून दुसऱ्या जागी ठेवावं लागतं तर अशा वेळेस आपण सिलेंडर अशा प्रकारे ओढून घेऊन जातो किंवा थोडंसं याला उचलण्याचा प्रयत्न करतो जे की भरलेलं सिलेंडर उचलायला खूप जास्त अवघड जातं तर अशा वेळेस एक छोटंसं काम करा जेणेकरून आपण सिलेंडरला एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाऊ शकतो आता तुम्ही जर सिलेंडरला असंच ओढत नेलं तर फरशीवरती आपले ओरखडे पडतात फरशी खराब होते नक्कीच तुम्हाला देखील याचा अनुभव आला असेल तर अशा वेळेस आपल्याला हे टिकलीचं पाकिट खूप जास्त कामी येऊ शकतं एक संपलेलं टिकलीचं पाकिट घ्या आणि सिलेंडरच्या खाली अशा प्रकारे ठेवा अगदी सहज याखाली जातं थोडंसं वर जरी उचलून याखाली ठेवलं तरी चालेल हलकंसं साईडने बाजूला करा जेणेकरून हे खाली जात तस तर थोडंफार वरी खालचा भाग असतो सहज यामध्ये हे असं पाकीट जाईल अगदी सिलेंडरला उचलायची गरजही पडणार नाही त्यानंतर पाहता सिलेंडर आपण क्रॉस असं थोडंसं करणार आहोत अगदी आता एका हाताने जरी ओढलं तरी हे सिलेंडर अगदी एका जागेवरून आपण दुसऱ्या जागी घेऊन जाऊ शकतो आता हे टिकलीचं पाकिट ठेवलं नाही तर आपली जी फरशी आहे ती खराब होऊ शकते ओरखडे होतात आणि हे टिकलीच्या पाकिटामुळे काय होतं थोडा गुळगुळीतपणा खाली येतो आणि सिलेंडर व्यवस्थित असं ओढलं जातं आवाज होत नाही आणि आपलं काम देखील सोपं होतं नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर मदत होईल आणि पाहू शकता हे टिकलीचं पाकिट मी असंच ठेवणार आहे सिलेंडर खाली लावल्यानंतरही जेणेकरून मला याला एका जागेवरून संपल्यानंतर दुसऱ्या जागी देखील घेऊन जायला फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू